नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत पंचवीस नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख पंचवीस नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरव हीच आमची सदिच्छा यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं व्यक्तिमत्व नीटनेटकं टापटीप सुव्यवस्थित असतं मुळातच ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या स्वतःमध्ये रमणाऱ्या जास्त असतात थोड्याशा इंट्रवर्ट असतात आत्मावलोकन आत्मचिंतन करणं हा भाग यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रमुख भाग म्हणून ओळखला जातो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलणं यांचं बोलणं थोडंसं कमी असतं मात्र विचार जास्त असतात मितभाषी असतात शाळा कॉलेजमधले शिक्षण सहजपणे पूर्ण करतात यांची बुद्धीसुद्धा चांगली असते परंतु आत्म आपलं मत हिरहेरींना मांडणं ठामपणे मांडणं परखड मत प्रदर्शन करणं हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही खरं तर यावर काम करणं गरजेचं आहे कारण त्यांच्या या स्वभावामुळे बऱ्याचदा जीवनामध्ये मागे पडण्याची शक्यता जास्त असते तसं पाहिलं तर यांची जी बुद्धी आहे ही गूढतेकडे जास्त झुकणारी आहे जीवनामध्ये ज्या ज्या गूढ गोष्टी आहेत ज्या अनाकलनीय गोष्टी आहेत त्याचा शोध या व्यक्ती नेहमीच घेत असतात कधीकधी तर यांना स्वतःच्या अस्तित्वाबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह असतं म्हणजेच आपला जन्म कशासाठी कोणासाठी आपल्या जन्माचा उद्देश काय मृत्यूनंतर आणि जीवनाआधी नेमका प्रवास काय असतो अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात उभे राहतात आणि त्याचं उत्तर शोधण्याचा सुद्धा हे प्रयत्न मनातल्या मनात आतून करत असतात मात्र आतमध्ये यांच्या काय चाललं आहे ते सहसा दिसणं थोडंसं कठीण असतं अतिशय भावुक असतात छोट्या मोठ्या कारणाने दुखावले जातात माणसाला सुख कशा प्रकारे मिळेल अशा कोणत्या गोष्टी आहेत की मानवी जीवनावरती परिणाम करतात याचा शोध या, या व्यक्ती कायम घेत असतात रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तरीसुद्धा रिलेशनशिपमध्ये तसं पाहिलं तर लवकर येत नाही कारण मुळातच इतरांमध्ये सामावून जाणं हा प्रकार याच्यामध्ये थोडा कमी असतो अलिप्तता यांच्यामध्ये जास्त दिसून येते स्वप्नरंजन करणं स्वप्नामध्ये गोष्टी दिसणं हा प्रकार यांच्यामध्ये दिसत असतो कॅन्टसीमध्ये जगणारे असतात मात्र यांचे अंदाज बरोबर ठरतात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल मांडण्या मांडलेले यांचे अंदाज अचूक येतात त्यामागचे कारण मीमांसा मात्र यांना करता येत नाही एखाद्या गोष्टीबद्दल परिस्थितीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल यांच्या मनात आलेली शंका किंवा विचार हे बऱ्याच वेळेस नेमके असतात मगाशी सांगितल्याप्रमाणे रिलेशनशिपच्यामध्ये मध्ये हे आल्यानंतर मात्र चोवीस तास रिलेशनशिपबद्दलच विचार करणारे असतात मग मागचा पुढचा विचार नसता रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीचे सगळी जबाबदारी किंवा सगळी बाजू हे समजावून घेतात याचा दुसरा पण एक थोडासा तोटा यांच्या बाबतीत असतो तो, तो म्हणजे छोट्या मोठ्या कारणाने सुद्धा मनाला लावून घेतात छोट्या मोठ्या गोष्टी शब्दसुद्धा यांच्यासाठी फार मोठे होऊन बसतात त्यामुळे दुःखी चेहरा यांचा जास्तच दिसून येतो खास करून रिलेशनशिपमध्ये असल्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलेशनशिपमध्ये महत ब्रेकअपपर्यंत गोष्ट गेली तर, गे तर मात्र स्वतःच्या जीवाचंही बरं वाईट करायला या व्यक्ती मागे पुढे पाहत नाही इथपर्यंत त्यांची भा भावनिकता जास्त असते सतत विचार करत असल्या कारणामुळे यांना मानसिक त्रास जास्त होतो सायकोलॉजिकल कॉम्प्लिकेशन्स मानसिक ताण तणाव यांच्या बाबतीत जास्त दिसून येतात आणि तशाच प्रकारचे आजार यांना होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते या गोष्टीवर थोडंसं काम करणं खरं तर गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रश्नचिन्हही यांच्या मनात असतात मात्र ती बोलून दाखवली जात नाही वरकरणी ह्या व्यक्ती तुम्हाला नेहमीच सुखासीन आनंद दिसते परंतु अंतरयामी मात्र यांना काहीतरी दुःख हे कायम कुरतडच असतं यांच्या बालपणी अशा काही जखमा यांच्या मनावर झालेल्या असतात की ज्या भरून निघणं कठीण होऊन बसतं यांनी स्वतःचं जे करिअर आहे त्यावर लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे करिअरच्या बाबतीमध्ये फारसे गंभीर नसतात म्हणजे यांच्याकडे चांगली पातळता असूनसुद्धा जास्त गांभीर्य करिअरच्या बाबतीत दिलं न गेल्यामुळे साधारणत करियरच्या संदर्भात किंवा कामधंद्याच्या संदर्भात या व्यक्ती स्थावरता आलेली यांच्यामध्ये दिसत नाही वडिलांचं सौख्य कमी मिळणं वडिलांशी न जमणं न पटणं वडिलांच्या आयुष्यात त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणं किंवा फसवणुकीला सामोरं जावं लागणं अशा प्रकारचे अनुभव यांना हे येतातच येणाऱ्या संपूर्ण वर्षात विवाह जमणं प्रत्यक्षात विवाह होणं काही चांगले उत्तम लाभ मिळणं अडकलेली कामं पूर्ण होणं कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता सुद्धा येणारं वर्ष चांगलं राहील जवळजवळ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो कालावधी आहे हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं पंचवीस नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं आणि येणारं संपूर्ण वर्ष कसं असेल या संदर्भातली चर्चा धन्यवाद